एक तर संख्याबळ कमी आहे मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्री डायरेक्ट सुट्टी घेऊन सातारात मुक्काम करतात, त्याच्याकडे कसं बघतात? काय ते 48 तास काम करतात असं ते सांगतात. वेगवान सरकार, गतिमान सरकार. बजेट अधिवेशनामध्ये अवकाळी पावसाच्या काळामध्ये गारीनं आणि अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं, शेतकऱ्यांचं अमाप नुकसान झालं, त्या बजेट अधिवेशनामध्ये घोषणा केली. आम्हालाही वाटलं की विधानसभेत या महाराष्ट्राच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, शेतकऱ्यांना मदत मिळेल, आम्ही मागच्या सरकारपेक्षा जास्त मदत करू अशा पण घोषणा केल्यात. आणि काय झालं, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. यांचं असं आहे की आता पण 1,500 कोटी रुपये आम्ही देतो आहे असं सांगतात आहे. 75,000 नोकऱ्या आम्ही 2014 ते 2019 ऐकतच होतो. आत्ताच जसं सरकार आलं पुन्हा येईनवाल्याचं, तर त्यांनी सांगितलं पुन्हा 75,000. महाराष्ट्रामध्ये 1,75,000 जागा रिक्त आहेत. मग का भरत नाही? आणि तेही आता भरायला काढल्यात. त्याच्यामध्ये खाजगी संस्थेला त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या. मुंबईमध्ये 75 पोलिसाच्या भरतीमध्ये जवळपास 48,000 मुलामुलींचे अर्ज आले. किती मोठी बेरोजगारी असेल त्याचा अंदाज महाराष्ट्रामध्ये. आणि पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर झालेली पोरपसुद्धा मुलीसुद्धा त्या पोलीस भरतीमध्ये गेली. आणि सगळे ओव्हरेज व्हायला निघाली. या पद्धतीच्या घोषणाबाज हे सरकार जे आहे आणि वेगवान सरकार सांगणारं, ते हा आराम करणारच आहे. घोषणा आणि जनतेचे पैसे लुटणं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. परवा एक टेंडर यांनी काढलं, जे आपण शेतकऱ्यांचं शेतीचं माल समर्थन मूल्याने घेतला जातो त्याला सुतळी लागतं. त्या सुतळी बाजारातमध्ये 75 रुपये किलो, आणि हे यांनी टेंडर काढलं 550 रुपये किलोनं. म्हणजे 35 कोटीच्या खरेदीमध्ये 2,2 कोटीची खरेदी आहे आणि 35 कोटी रुपये त्याच्यामध्ये ते खर्च करणार. म्हणजे भ्रष्टाचाराचा एक मी तुम्हाला एक अंश सांगितला. अशा पद्धतीचं रोज राज्याची जनतेच्या घामाच्या पैशाची तिजोरी लुटण्यासाठी हे सरकार आहे. म्हणून 3 दिवस सुट्टीवर थोडंसं मोजायला पण वेळ लागतं ना, त्याच्यासाठी सुट्ट्या असतात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.